ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. ज्या गुंजवणीसाठी आपण ह्याच पालखी तळावरून मुख्यमंत्री साहेब एक 25,000 माप सिंचन भवनला गेला होता बापूंच्या नेतृत्वाखाली, बैलगाड्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं आम्ही मुक्काम केला, आम्हाला अटक झाली. त्यानंतर 14 निवडणुकीनंतर बापू निवडून आले, आपण उद्धवजींनी त्यांना मंत्री केलं. आम्ही आमदार म्हणून त्यांना 5 पाहिलं होतं, पण मंत्री म्हणून पहिल्यांदा आम्ही बंगल्यावर आलो होते. ऑफिस बघितलं, नागपूरचं अधिवेशन चालू होतं. छोटासा किस्सा आहे. ते सोपदार बिपदार असतात आज जायला बाहेर आला, आम्हाला कसलं माहिती हो पुरंदरला काय प्रथा आहेत. आणि ते बापू तिथं गेल्यानंतर मिटिंगवर मिटिंग, हे गुंजवणीचं काय आलं, मिटिंग हे का गुंजवणीच्या ह्या फाईलचं काय आलं, अधिकाऱ्यांना बोलवा. ते चोपदार होते वयस्कर, ते मी त्यांच्या शेजारी बसलो बाकड्यावर. ते म्हटले, गुंजवणी कोण मोठा साहेब आहे का? तर मी म्हटलं, अहो काका तसं नाही, गुंजवणी हे आम्हाला जे 40 दोन पिढ्या आमच्या गुंजवणीच्या पाण्या वाचून वंचित राहिल्या, तो एक गुंजवणी धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी पुरंदरला येणार आहे. म्हणून मी या पुरंदरच्या जनतेला सांगतो की गुंजवणी हा पुरंदरचा श्वास आहे आणि गुंजवणीचं पाणी ह्या पुरंदरच्या शेतात शेतात आणणं हा विजय बापू शिवतरेंचा ध्यास आहे. मी या ठिकाणी आमदार आमंत्रित करतोय पुरंदर हवेलीचे लोकनेते, तुमचा आमचा स्वाभिमान, आमदार विजय बापू शिवतरे यांना. परम पूज्य भगवा ध्वज, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे आपल्या या पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, परमश्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून आज देशातील अतिशय महत्वाच्या अटीतटीच्या आणि खऱ्या अर्थाने देशाच्या भवितव्याची निर्णय घेण्यासाठी महत्वाची असणारी 2019 ही लोकसभा निवडणूक, या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेना रिपाई रासप आणि शिवसंग्राम या महायुतीच्या उमेदवार माझी छोटी भगिनी सौ कांचनताई कोल यांच्या कमळ चिन्हाच्या बटणावरील बटण दाबून आपण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यावा अशा प्रकारचा सांगावा आणि विनंती करण्यासाठी आज मी आपल्या या पवित्र पालखीतळावर आपल्या समोर उभा आहे. या सभेसाठी इथे उपस्थित असणारे राज्याचे अतिशय कर्तव्यनिष्ठ, हुशार, डायनामिक, संवेदनशील आणि बारीक सारीक प्रश्नात सुद्धा राज्याचं लक्ष घालणारे आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांचं नुकतंच भाषण झालं, मार्गदर्शन झालं, ते आमचे पांगारचे सुपुत्र पुरंदरचे आणि राज्यसभेचे आमचे खासदार काकडे साहेब, त्याच्या अगोदर मार्गदर्शन केले ते आपल्या बाजूच्या मतदारसंघाचे हडपसरचे कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार योगेशजी टिळेकर, दुसऱ्या बाजूला आपल्या बरोबर असणारे या विधानसभा मतदारसंघाला स्पर्श करत असणारे खडक वसल्याचे अतिशय हुशार, संवेदनशील, संयमी नेतृत्व असं म्हटलं तर जरा सुद्धा वावगाव ठरणार नाही असे आमचे आमदार भीमराव तापकीर साहेब, आमच्या उमेदवार कांचनताई कुल, वर मंचावर उपस्थित असणारे बारामती लोकसभा मतदारसंघाची धुरा वाहत असणारे आमचे गणेशराव बिडकर, राजेशजी पांडे, उपस्थित वेळ कमी असल्यामुळे भाजप सेना या सर्वच रासप या सर्वच पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, या नगरीचे आमचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी, पत्रकार,
आणि समोर उपस्थित माझ्या सर्व पुरंदरवासी स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो, हे पालखी तळ काय हे मी सांगण्याची आपल्याला गरज नाही. मुख्यमंत्री महोदय, माऊलींची वारी जाते आणि दोन दिवस माऊलींचा इथे वास्तव्य असत, तो हा पालखी तळ, बाजूचा एक नंबर आणि हा दोन नंबर. या पालखी तळाने अत्यंत अनेक स्थित्यंतर पाहिली. 2008 साली उद्धव साहेबांचा पदस्पर्श या भूमीला झाला आणि मी त्यावेळेस प्रचंड मोठी सभा झाली होती आणि मुख्यमंत्री महोदय, त्या दिवशी मी सांगितलं होतं की रामायणातली जी घटना होती, अहिल्या शिळाहून पडली होती आणि प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श झाला आणि अहिल्याचा पुन्हा उद्धार झाला, तशाच प्रकारे मी ज्या दिवशी ठाकरे साहेब इथे आले त्या दिवशी मी लोकांना संबोधित केलं होतं की येस, यापुढे पुरंदरचा उद्धार होणार म्हणजे होणार. आणि गेल्या 5 वर्षात 10 वर्षात अनेक गोष्टी स्थित्यंतर घडले. मी तो संदर्भ एवढ्यासाठी देतोय साहेब, उद्धव साहेबांचा स्पर्श झाला आणि एका विकासाच्या आणि नवीन पुरंदरच्या विकासाचा पाया घातला गेला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदस्पर्श या भूमीला झालाय. या विकासाच्या मंदिराचा कलश, हे कलशारोहण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये इतिहास साक्ष देईल की आपल्याच्या या भूमीमध्ये पदस्पर्शामध्ये होणार आहे. मगाशी टिळेकरांनी बऱ्याच गोष्टी इथल्या संदर्भातल्या सांगितल्या, मी फक्त 2 मिनिटात साहेब सांगू शकतो. भक्ती आणि शक्तीने नटलेली हा संपूर्ण पुरंदर हवेली मतदारसंघ आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, कुलदैवत खंडोबा इथे बाजूला जेजुरीच्या गडावर आहे. समोर पाहिलं तर काणी प्रांत आहेत, दक्षिणेला पाहिलं तर मस्कोबा महाराज आहेत, पूर्वेला पाहिलं तर 8व्या 9व्या शतकामध्ये असणारे भुलेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. ही झाली भक्तीची स्थळं. पुढे वाल्ल्यामध्ये वाल्मिकींचं समाधी स्थळ आणि संपूर्ण क्षेत्र आहे. शक्तीची जर गोष्टी कराल तर हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई, शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं त्याची पहिली लढाई या पुरंदरच्या भूमीमध्ये बेलसराने खळतला झाली आणि वयाच्या 17व्या 18व्या वर्षी महाराजांनी फक्त 900 मावळे घेऊन 9000च्या सैन्याला गारद केलं आणि ती पहिली लढाई जिंकली गेली. साहेब, आचार्य यात्रे पुढच्या 10000 वर्षात होणे नाही असं ज्यांच्यासाठी बोललं जात ते प्रल्हाद केशव अत्रे आचार्य यात्रे, त्यांची सुद्धा जन्मभूमी हीच. महात्मा फुल्यांची जन्मभूमी खानावडी, ती देखील इथेच. 150 वर्षापूर्वी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारा 1857 बंड हे निमित्त झालं, पण त्याच्या अगोदर ब्रिटिशांशी क्रांतिकारक लढा देण्याचं पहिलं धाडस कोणी केलं असेल तर ते पुरंदरच्या भिवडीच्या आमच्या उमाजी नायकांनी केलं. आणि भक्ती आणि शक्तीने नटलेला हा संपूर्ण तालुका खूप अडचणीत होता 40 वर्ष. 2009 साली निवडणूक झाली आणि म्हणून म्हणतो ह्या सगळ्या परिवर्तनाचा साक्षीदार हे पालखी तळ आहे. आणि पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने तब्बल 25,600 मताच्या मताधिक्याने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मला निवडून दिलं. 5 वर्ष संघर्ष देखील या भूमीने पाहिला. आम्ही बोकांडी बसून त्यांच्या कामं देखील केली, पण सगळ्यात महत्वाचं काम होतं गुंजवणीचं. 1993 सालचं धरण, युतीच्या काळात सुरुवात झाली. दुर्दैवाने 99ला आमचं सरकार गेलं आणि 99 पासून 8% पूर्ण झालेलं हे धरण आमच्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सडवून टाकलं. साहेब, 15 वर्षात एक वीट लागली नाही. पुनर्वसनाच्या नावाखाली काम बंद केलं
पण हेतू त्यांचा वाईट होता. मुद्दा माझा आपल्या समोर सांगतो, अजित पवारांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचा ठराव करून राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन गुंजवणीचं माझं 4 TMC पाणी वीरमध्ये आणायचं, 60% पाणी बारामतीला आणि 40% पाणी फलटण अकलूजला ठराव करून हे आमचं पाणी 15 वर्ष पळवलं, आमच्या तोंडचं पाणी पळवलं. याच पालखेदार इथे समोर 9 दिवस उपोषण केलं, माझी किडनीला त्रास झाला. एक आमच्या बरोबरचा उपोषण करता पुढच्या 2 दिवसात गेला देखील साहेब. पुरंदरची जनता पेटून उठली होती. 25 ते 30 हजार लोक घेऊन 400 बैलगाड्या घेऊन आम्ही आंदोलन केलं, जलदिंडी काढली. परंतु उपोषण करत असताना एका मोठ्या नेत्याने जाऊन अजित पवारांना सांगितलं, कडक उपोषण करतोय, तो माणूस खूप जिद्दी आहे, पालकमंत्री आपण आहात, जाऊन भेटून काहीतरी मार्ग काढावा, असं राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने त्यांना सांगितलं. मित्र हो, अजित पवारांनी उत्तर दिलं होतं, साहेब मेला तर मरू द्या त्याला, मी तर काही मेलो नाही. पण नियतीने त्यांच्यावर सोडवला आणि 2014 साली आपण निवडून दिला उद्धव साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिली. मी भाषणातून त्यावेळेस सांगत होतो कदाचित नियतीच्या मनात असेल, जे एवढं सगळं करून त्यांना धरण सुरू करता येत नसेल तर कदाचित ते माझ्याच हाताने व्हावं अशी नियतीची इच्छा असेल. आणि तसंच झालं, 2 वर्षात गुंजवणीचं धरण संपूर्ण पूर्ण झालं, 100% पाणी साठा झाला. 4.25 किलोमीटरचा बांध आणि 16 किलोमीटर पाठीमागे पाणी आहे. नियतीने त्यांच्यावर सूड उगवला, चुकीचे वागले होते. धरण तर पूर्ण झालंच, परंतु विजय शिवतारे मंत्री झाला आणि अजित पवारला समोर बसावाच लागतंय. हा बदल परिवर्तन याच पालखी तळाने पाहिलंय. पाच वर्षात साहेब कुणाला विश्वास वाटणार नाही. आमची प्रशासकीय इमारत म्हणजे तणीचा पडका वाडा होता. मी टीका देखील केली होती त्यावेळेस एक पुरंदरच्या बेगडी विकासाच्या पुस्तकाच्या निमित्ताने. जर बाजीराव पेशव्यांनी प्रेम केलं नसतं आणि मस्तानीला वाडा जर सासवडला बांधून ठेवला नसता तर कदाचित आमचा तहसीलदार वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला असता. टीका केली पण गप्प नाही राहिलो, निवडून आलो. आज 52,000 स्क्वेअर फीटची जेजुरी नाक्यावर 5 एकरमध्ये प्रशासकीय इमारत, मला वाटत नाही की राज्याची तालुक्याची एवढी मोठी इमारत कुठे असेल. जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय, अद्ययावत रुग्णालय. साहेब ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन करायला आरोग्यमंत्री आले, डॉक्टर कांबळे करून सचिव आले आणि आरोग्य हॉस्पिटल पाहिल्यानंतर ते म्हणाले, अरे जे ग्रामीण रुग्णालयाच्या निकषात बसत नाही हे तुम्ही कसं केलं. साहेब 1.80 कोटी डिजिटल एक्सरे पासून अद्ययावत ऑपरेशन थिएटर पासून बेस्ट ग्रामीण रुग्णालय आम्ही बनवलं. क्रीडा संकुल उभारत आहे. धान्य गोडाऊन ब्रिटिशांच्या काळामध्ये बनलेली होती, ती 150 वर्षानंतर 200 वर्षानंतर आता परत आम्ही नवीन दिव्याला बनवतोय. 63 कोटीचे बंधारे वगैरे आले, कुठची साईटच शिल्लक नाही सिमेंट बंधाऱ्यांना. अनेक विकास रेस्ट हाऊस पासून ते बारीक सारीक गोष्टी या सर्व आज उभ्या राहिल्या सगळ्या. आणि या सगळ्या गोष्टींना मी आज जाहीररित्या सांगतो, 100% मी हे पूर्ण करू शकलो नसतो जर नामदार देवेंद्र फडणवीस यांचा जर आधार नसता, त्यांचा सकारात्मक असा व्ह्यू नसता तर ते मी करू शकलो नसतो. आणि म्हणून साहेब ही जनता प्रचंड स्वाभिमानी आहे. आपण जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल कोणत्याही प्रकारे जन्मभर ना तर पुरंदरची जनता ना विजय शिवतारे आपल्याला कधी विसरणार नाही हा शब्द आज आपल्या समोर देतो. खाली हवेलीचा मतदारसंघ साहेब 1.5 लाख मत तिथे. 23 वर्षापूर्वी तो कचरा डेपो पुण्यातल्या काँग्रेसच्या एका नगरसेविकेला निवडून द्या, हा कचरा डेपो कोथरूडचा मी बाहेर नेतो असा शब्द दिला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी. आणि तो कचरा डेपो खाली फुरसुंगीला आणला, नरक यातना गेले 23 वर्ष चालल्या होत्या. हाक ना बॉम्ब, गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता होती, त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला. 90 कोटीचं कॅपिंग, 93 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजुरी झाली, पण काम करायला तयार नाही हे शासन आलं. आणि सगळ्यात महत्वाचा पाणी पुरवठ्याची योजना मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत
73 कोटीची फुलसुंगी आणि देवाच्या उरुळीची पाणी पुरवठा योजना आपण केली, 80% काम आज झालंय. अतिशय महत्वाचं असं ऐतिहासिक असं काम. पुण्यामध्ये ट्रॅफिक होत आहे आणि मग 3 महामार्गांचं राष्ट्रीय महामार्गांचं सगळं ट्रॅफिक त्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणून गाडी तळावरून या संपूर्ण मंतरवाडी ते कात्रजच्या बाह्य मार्गावर आणलं. साधा जिल्हा परिषदेत असणारा एक रोड तो बनवला देखील नाही आणि पुन्हा संपूर्ण लोकांना नरक यातना येत होत्या. मला सांगायला आनंद वाटतो मुख्यमंत्री महोदय, आपल्याशी मी बोललो, दादांशी बोललो आणि विशेष दुरुस्तीमध्ये एखाद्या मतदारसंघात 5-10 कोटी रुपये मिळतात, पण विशेष दुरुस्तीमध्ये 73 कोटी रुपये देत ते संपूर्ण सिमेंटीकरण, काँक्रीटीकरण, चौपदरीकरण आज आपण केलं आहे. त्यांनी केलेली चूक ती दुरुस्ती आज केली आहे, पण आमच्या सेल्फीतही ते काम सुरू असताना त्रास होणार आहे. तिथे जाऊन सेल्फी घेत आहेत काय, धुळीचा त्रास होतोय का तुम्हाला, त्रास होतोय का, हे सरकार करत नाही. अगं माझे ताई, तुम्ही केलेलं ते पाप होतं ते निदान आम्ही निस्तरण्याचं काम करत असताना तरी त्याची जाणीव ठेवा, लोकांचा गैरसमज करू नका. अनेक अशी कामं आणि म्हणून साहेब विक्रमी शेततळी, शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात, विक्रमी शेततळी आम्ही 1359 शेततळी वेगवेगळ्या भागामध्ये इथे बांधली आणि त्याच्यामधून चांगल्या प्रकारचं जलयुक्त शिवार योजना, राज्याचं जलयुक्त शिवार योजनेचं 2 वर्ष सलग पारितोषिक 1 नंबरचं हे निश्चितपणे आम्हाला मिळतंय आणि म्हणून प्रचंड असा विकास पुढच्या काळामध्ये तर आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. एक राष्ट्रीय बाजार हा एक महत्वाचा विषय आमचा. राष्ट्रीय बाजाराचं पुण्यामध्ये असणारा बाजार तिथेच राहील, पण राष्ट्रीय बाजार दिव्याला आणण्याचं आपण मान्य केलं, मान्यता दिली, संपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाला गेलेला आहे. राष्ट्रीय बाजार दिव्यामध्ये आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांसाठी मोठी परवणी आहे, तरुण उद्योजकांसाठी मोठी परवणी आहे, त्या देखील बाबतीत आपण थोडासा उल्लेख करावा असं माझी आपणास विनंती आहे. जेजुरीचा विकास आराखडा, माणसांना न्याय दिला नव्हता साहेब, पण देवांना देखील यांनी वंचित ठेवलं होतं. सगळी क वर्ग दर्जा ही सत्तेत आल्यानंतर आपण करू शकलो. वाल्मिकी ऋषी असेल, कोडीचं मस्कोबा मंदिर असेल, कानिफनाथांचं मंदिर असेल, सिदोबाचं सिद्धेश्वरचं मंदिर असेल, नायगावचं भोलेश्वरचं मंदिर असेल, डोंगरजाई कोळबिर्याची असेल, या सर्व ठिकाणी क वर्ग दर्जा दिला. ब वर्ग दर्जा आपण वीर देवस्थान आणि गोळंच्याचं ज्योतिर्लिंग देवस्थान यांना देखील दिलं आणि म्हणून वीर देवस्थानचा विकास आराखडा आणि जेजुरीचा विकास आराखडा या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्या मंजुरीच्या संदर्भामध्ये आमच्या जनतेला आश्वासित करावं अशी देखील मी विनंती करतो. त्या पुरंदर हवेलीच्या विकासाच्या दृष्टीने आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यातील 14 जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं विकासाचं महागेट महाद्वार म्हणजे काय, तर ते आपल्या आशीर्वादाने होय मी आपल्याला सांगू इच्छितो. होय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतूनच या पुरंदरमध्ये राजे छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आकार घेत आहे. साहेब काल परवा आमच्या या सेल्फीताई बोलल्या कुठे, मला मतदान करा, त्या गावांमध्ये 5-7 गावांमध्ये जाऊन मला मतदान करा, हा विमानतळ मी बारामतीला घेऊन जाते, चालेल का तुम्हाला हा विमानतळ बारामतीला गेलेला? काही बेछूट बोलायचं आणि म्हणून मित्र भाऊ अतिशय महत्वाचा असा हा प्रकल्प पुढच्या 10 पिढ्या याच्यातून तुमचा आमचा विकास होणार आहे. MIDC जेजुरीचा 4th आणि 5वा टप्पा 6,500 एकरवर अंतिम टप्प्यात भूसंपादन आहे साहेब, त्याच्यामधून सुद्धा या माझ्या लोकांना खूप मोठ्या प्रकारचं सहकार्य होणार, तरुणांना रोजगार मिळणार आहे, त्या बाबतीत देखील निश्चितपणे आपण सहकार्य करावं ही आमच्या जनतेची इच्छा आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये उद्योगपतींचा असलेला जेवढा संपर्क आहे त्याच्या माध्यमातून देखील खूप चांगलं काम साहेब झालं. AGCL, प्राज, WMI कोनिक्रेन, भारत फोर्ज, तुमचा इंडियानाचे 3-4 प्लांट, वेगवेगळे असे मोठमोठे 400-500 कोटीचे प्लांट मी जेजुरीच्या जुन्या MIDC आणू शकलो, ज्याच्या माध्यमातून साधारणतः 9 ते 10 हजार मुलांना नोकऱ्या मिळाल्या. या 6,500 एकरवर जी पुढची MIDC होणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे रोजगाराची महत्वाची
एक प्रश्न आमचा सुटणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या काही तीन चार गोष्टी आपल्याला मुद्दा मी सांगू इच्छितो. आता थोडस राजकारणाकडे साहेब, या संपूर्ण बारामती मतदारसंघामध्ये शरद पवारांना, आदरणीय शरद पवारांना, बारामतीपेक्षा दोन वेळा पुरंदरने बारामतीपेक्षा जास्त मताधिक्य दिलं, पण दुर्दैवाने आमची उपासना उपहास केला त्यांनी, काही दिलं नाही. पुरंदर उपसा 1997 साली मिळाली, 24 डिसेंबर 1997 युतीचं शासन होत. आणि राष्ट्रवादीचे बगल बच्चे म्हणतायत सगळ्या गावागावातून पवार साहेबांनी पुरंदर उपसा दिली. नाही, पुरंदर उपसा ही भाजप शिवसेनेच्या काळामध्ये मुख्यमंत्री जोशी साहेब असताना, महादेव शिवनकर हे मंत्री असताना, आणि मुंडे साहेबांनी त्या काळात मोठा निधी देऊन ही योजना सुरू केली. पुढे त्याच्यातून आज पुरंदरच्या पूर्व भागाचा मोठा विकास झाला. 22,000 हेक्टरला पाणी आहे. जिथे ज्वारी बाजरी होत नव्हती त्या ठिकाणी आता फळबागा, ऊस, संपूर्ण कल्याण झालेले. परंतु लोकांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न होतो. आणखी एक महत्वाचं काम आपल्या सरकारने केलं, मुख्यमंत्री महोदयांनी केलं, या सगळ्या उपसा सिंचन योजना पश्चिम महाराष्ट्रातली, टाकारी असेल, टेंबू असेल, वस्तावंगणा असेल, जे काटापूर असेल, पुरंदर उपसा असेल, जानाई सिरसा असेल, आजच्या 37,000 कोटी रुपयाच्या उपसा सिंचन योजना मोठा खर्चिक आहे, पण त्याच्या बरोबरीने 5-5, 7-7 टप्प्यामध्ये पाणी उचलत असताना 50,000-60,000 रुपये MCFT भाव येत होता, शेतकऱ्यांना परवडत नव्हता. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, मी आमच्या गिरीश महाजन मंत्र्यांना सांगितलं, ही प्रॅक्टिकल मी पाहिलेली गोष्ट पुरंदर मध्ये. आणि मी एकच साधी गोष्ट त्यांनी सूचित केली, राज्यामध्ये 7-8 वर्ष वाणिज्यिक आणि औद्योगिक पाण्याचा दर वाढवला होता. किती दर होता? 32 रुपये मीटर क्यूब. तो फक्त 47 रुपये मीटर क्यूब केला, म्हणजे 15 रुपये फक्त वाढवले. आणि त्याच्यामधून 450 कोटी रुपये राज्याला मिळायला लागले उत्पन्न. त्या उत्पन्नाचा 450 कोटीचं समायोजन केलं गेलं उपसा सिंचन योजनांचं बिल भरण्यासाठी. 81% बिल आज शासन भरते आहे आणि 19% स्वस्तामध्ये हे पाणी मिळत आहे. साहेब, आम्ही या दुष्काळी भागातील अवर्षण प्रवर्षण ग्रस्त भागातील मंडळी कधी आपले उपकार विसरणार नाही थी. आणि हे सगळं एवढं एक वर्षभर करत असताना राष्ट्रवादीची मंडळी म्हणतात नाही तर काय झालं, ताई गेल्या कलेक्टरला भेटल्या आणि नंतर सिंचन भवनला गेले, एक मीटिंग घेतली आणि झालं 19%. किती गांडवाल लोकांना, किती गांडवाल लोकांना. विकासाचं पुस्तक आलं त्यांचं 200 पान, कोणीही बघा होते. तर त्यांचा जो आलेला रिपोर्ट आहे, अहवाल आहे, त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी चप्पल वाटप, छत्री वाटप, काठी वाटप, श्रवण यंत्र वाटप. अवी काय खासदाराची कामं आहेत का? ही कामं तर निश्चितपणे आमच्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष देखील करत असतात, साईबाबा संस्थान करत असतात, सिद्धिविनायक संस्थान करत असत. ही कामं खासदारांची नाही. खासदारांची कामं केंद्र शासनाचे किती पैसे लोकांसाठी आणले, किती प्रकल्प आणले. जर आढाव 14,500 कोटीचं काम 5 वर्षात तिथे शिरूरला करू शकतात, 92,000 कोटीचं काम करू शकतात, तर मग इथे का नाही? आदरणीय शरद पवारांचं मोठं काम आहे, त्यांचं नेतृत्व मोठं, सगळं ठीक आहे. परंतु साहेब, तुमच्यासाठी आम्ही किती काय महाराष्ट्र खर्ची घालणार का? 91 तुम्ही अजित पवारांना निवडून द्या म्हणून सांगितलं, आम्ही दिलं निवडून विश्वासाने, आणि काय झालं मित्र, पाप केलं तुम्ही. आम्ही सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी नेत्याचा जन्म 1991 साली राजकीय जन्म तुम्ही आम्ही घातला, त्याचं पाप आम्ही केलंय. खऱ्या अर्थाने त्या पाप फेडायची आज संधी आहे, त्या पापाचं परिमार्जन करण्याची आज संधी आहे. आणि म्हणून कुलताईंना तुम्हाला आम्हाला निवडून द्यावा लागेल आणि हा इतिहास बदलावा लागेल. पवार साहेबांवर सगळेच लोक प्रेम करतात, मी देखील प्रेम करतो, पण पवार साहेब व्यक्तिगत प्रेम असेल, पण हे व्यक्तिगत प्रेम आता जर देशाच्या हिताच्या आड येत असेल तर पुरंदरच्या जनतेने आता विचार करायला हवा. पवार साहेब आज काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आहेत. काय म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादीचा एजेंडा, जाहीरनामा? तो म्हणतोय काश्मीर मधला 370 कलम आम्ही तसंच ठेवू, म्हणजे काश्मीरमध्ये भारतातला कोणी नागरिक तिथे जमीन खरेदी करू शकत, जाऊ शकत नाही, कॉस्मो होऊ शकत नाही.
आणि त्याच्याबरोबर 124 सेक्शनचे लष्कराला जे अधिकार आहेत, एखादा अति गिरेकी दिसला जागेवर गोळे घालून मारून त्याला मारून टाकत, एखादा अतिरेकी पाकिस्तानचा असेल आणि तो भारताचा झेंडा जळत असेल तर त्याला जेलमध्ये बंद करून टाका। देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे ते लष्कराचे अधिकार काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा लेखी म्हणतोय ते लष्कराचे आम्ही अधिकार काढून घेऊ। म्हणजे करायचं आहे काय तुम्हाला? एका बाजूला मोदी साहेबांचे राष्ट्रप्रेम राष्ट्रतेजाचे विचार आहे, हा देश एक संघटित राहिला पाहिजे, हा देश जगात महासत्ता झाला पाहिजे, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजेत, ही त्यांची भूमिका। आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेब, तुम्ही देश विघटन करायला निघाला, तुम्ही देशामध्ये दोन पंतप्रधान हवेत त्या विचारांचे तुम्ही झाला, काश्मीरला वेगळा पंतप्रधान, देशात वेगळा पंतप्रधान, आणि म्हणून देश विघातक शक्तींबरोबर तुम्ही आज आहात। व्यक्तिगत प्रेम तुमच्या बरोबर असेल पण राजकीय निश्चितपणे आता तुमचा आमचा वैर आहे। मला पुरंदरच्या जनतेला आवाहन करायचं आहे, एक मत देखील पुरंदर मधून राष्ट्रवादीला गेलं नाही पाहिजे। कमळाला दिलेलं प्रत्येक मत, कांचनताईला दिलेलं प्रत्येक मत म्हणजे राष्ट्र तेज राष्ट्र सूर्य असणारे मोदी साहेबांच्या खात्यात जात आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून ही लढाई निर्णायक आणि महत्वाची अशी। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी फक्त इतिहास सांगू इच्छितो साहेब, हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा सगळा भाग आहे। 20 एप्रिल म्हणजे पुरंदरचा देह देखील एप्रिलमध्ये झाला। मुद्दा मी सांगू इच्छितो, महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये बेलोल खान नावाचा एक मोगरी सरदार खूप धुमाकूळ घालत होता आणि त्या मोगली सरदाराचा बंदोबस्त करा असे आदेश प्रतापराव गुजर सरसेनापती यांना महाराजांनी दिला होता। अत्यंत पराक्रमी होते प्रतापराव गुजर, तुटून पडले त्यांच्यावर, बेलोल खान शरण आला, पण मराठी वृत्ती माफी करण्याची प्रतापराव गुजरांनी तो शरण आल्यानंतर गायावाया केल्यानंतर त्या बेलोल खानाला सोडून दिलं। जेव्हा शिवाजी महाराजांना हे कळलं की स्वराज्यावर इतकी आक्रमण करणारा हा धुमाकूळ करणारा सरदार मोगली सरदार याला पकडून शरण आल्यानंतर प्रतापराव गुजरांनी सोडून दिलं, त्यावेळेस महाराज भडकले आणि त्यांनी पत्र लिहिलं, खलिता लिहिला प्रतापराव गुजरांना सरसेनापतींना, तुम्ही मोठी चूक केली, स्वराज्याच्या प्रति घातक असणाऱ्या माणसाला तुम्ही सोडलं, दया दाखवली, जो पर्यंत तुम्ही त्या बेलोल खानाचा सुकडा साफ करणार नाही तोपर्यंत तुम्ही मला तोंड दाखवू नका। प्रतापराव गुजर निघाले, फक्त 6 मावळे घेऊन निघाले आणि त्या मोगल खाना बेलोल खानाच्या शामियात घुसले, मोठं युद्ध झालं। आपल्याला ते गाणं मागत माहित आहे सर्वांना, वेगात दौडले 7 वीर। काय झालं त्याच्यामध्ये? काही नाही, बेलोल खानाने दयाने दाखवली आणि प्रतापराव गुजरांचा अंत त्याच्यामध्ये झाला। मी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व मतदारांना आणि त्याचप्रमाणे नेत्यांना देखील सांगतो, तुम्ही असाल मानली पण जरा विचार करा, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, हिस्ट्री रिपीट्स, ही दया आता तुम्ही यावेळेस दाखवू नका या पवारांना। भोरचे थोपटे मुख्यमंत्री होत असताना जाहीर झालेलं असताना याच पवारांनी कलंगड्या केल्या आणि थोपट्यांना पाडलं आणि या मावळ प्रांतातला होणारा मुख्यमंत्री, मावळा मुख्यमंत्री, तुम्ही त्याला हरवलं, तुम्ही त्याचं आयुष्य खराब केलं। भोर मधल्या सर्व लोकांना माझं आवाहन आहे, ही वेळ आहे या बेलोल खानाला संपवण्याची। इंदापूरमध्ये काय केलं तुम्ही? इंदापूरमध्ये ते दोघे काळू बाळू दोघे लुटूपुटीची लढाई, तर बारणेंना हात साथ दिली,
कधी अपक्ष लढवलं, परत पक्षात घेतलं, परत जिल्हा परिषद अध्यक्ष केलं आणि त्या हर्षवर्धन पाटलांना संपवलं. साहेब संपलं ते. इंदापूरच्या जनतेला देखील मला आवाहन करायचंय, वेळ आली आहे या बिलोल खानाला सोडू नका. आता त्यामुळे नेते किती एकत्र होऊ त्यांना लाजा नसतील. त्यांनी मांडली का तो पत्करला असेल, पण महाराजांच्या विचारावर चालणारी ही सर्व मंडळी आहेत तुम्ही आम्ही. ते नेते हर्षवर्धनला काही नसेल, आमच्याकडचे नेते तर काय सांगायचं त्यांना साहेब. भर सभेमध्ये स्टेजवर अजित पवार, सगळे नेते, मोठे मोठे नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष, दोन दोन जिल्हा परिषद, जिल्हा म्हाडाचे अध्यक्ष, त्यांना म्हणतात तुम्ही काय, तुम्ही तर घंटा वाजवण्याच्या लायकीचे सुद्धा नाही. स्टेजवर बोलले. अरे तुम्हाला नसेल लाज, पण आम्हाला लाज आम्हाला स्वाभिमान आहे पुरंदरचा. कधी आमच्या दादा जादरांना तुम्ही म्हाताराबाई बोलाल, कधी विजय शिवतारांना आचारी म्हणाल, कधी तुमच्याच पक्षाच्या पुरंदरच्या लोकांची नको एवढी निंदा लावत असती, उघडपणे करणार. आणि म्हणून ही वेळ आली आता. बिलकुल दयाधर्म नाही, युद्ध शास्त्र असं सांगतो, चाणक्य नीती असे सांगते की जेव्हा दुश्मन दुर्बल झालेला असतो त्यावेळेस त्याला सोडू नका, मारून टाका. तो जगला तर पुन्हा तुमची वाट लावेल. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, तुमच्या आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी. गेल्या वेळेस त्यांचा कार्यक्रम झाला असता जानकरांनी, जर जानकरांनी कमळ हातात घेतलं असत, गेल्या वेळेस त्यांचा कार्यक्रम झाला असता वाचवलं बारामतीने. 85,000 मताचं मताधिक्य फक्त बारामतीत मिळालं. पुरंदरमध्ये लीड, खडकवासलीत लीड, दौंडमध्ये लीड, फक्त बारामतीने वाचवलं. आणि दोघे भोर आणि इंदापूर या दोघांच्यामुळे ते वाचले. आता जबाबदारी तुमची आमची. भीमराव तपकरांनी सांगितलं 65,000 लीड मी खडकवासल्यातून देणार. मी तुम्हाला आवाहन करतो मित्र, सांगितलं जातं गावागावातून साहेब लोक फिरतायत, माझ्या शाखा प्रमुखांना फोन करतायत मोठे मोठे नेते की एवढा वेळेस करा विधानसभेला, आम्ही राष्ट्रवादी सगळे मिळून बापूला मतदान करणार. काय गंडोगंडी चालली, पण आम्हाला आता मतदान करा, शेवटची लढाई आमची. मी आपल्याला सांगतोय भावनेच्या आरी बिलकुल जायचं नाही. जसं खडकवासला मतदारसंघाचे आमदार माझे मित्र यांनी सांगितलंय, त्याचप्रमाणे पुरंदरमधून 40-50-60,000 लीड तुम्ही आम्ही दिलं पाहिजे. कितीही बारामतीत लीड जाऊ द्या, खडकवासला, त्याचबरोबर पुरंदर आणि ताईंचा होम कॉन्स्टिट्युएन्सी दौंड, दौंडचं तर त्यांचा स्वाभिमान घरातलं सीट आहे. या 3 मतदारसंघांनी व्यवस्थित काम केलं आणि इंदापूर आणि भोरने इतिहासाची पुनरावृत्ती न करता बिलोल खानाचा सुकडा साफ केला, तर निश्चितपणे कोलताई दिल्लीमध्ये, सेल्फीताई गल्लीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.